नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ॲटोमोबाईल इंजिनचे जे स्पेसिफिकेशन्स असतात इंजिनचे स्पेसिफिकेशन ते आपण बघणार आहोत ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या की समजा तुम्हाला एखादा फोन घ्यायचा आहे स्मार्ट तर त्या स्मार्टफोनचे तुम्ही स्पेसिफिकेशन बघता की त्याचा डिस्प्ले कसा आहे त्यानंतर प्रोसेसर कोणता आहे कॅमेरा किती मेगापिक्सलचा आहे किंवा लॅपटॉप घ्यायचं असेल तर लॅपटॉपमध्ये देखील खूप सारे स्पेसिफिकेशन्स बघता बरोबर त्याच पद्धती तिने आपल्याला ऑटोमोबाईल इंजिनचे स्पेसिफिकेशन बघायचे आहे सगळ्यात पहिल्यांदा बघा आपण समजून घेऊयात की बोर हे एक स्पेसिफिकेशन काय आहे त्यानंतर स्ट्रोक काय आहे आणि डिस्प्लेसमेंट काय आहे हे आपण समजून घेणार आहोत शेजारचे डायग्राम बघा याच्या डायग्राम मध्ये तुम्हाला समजून येईल आपला जर मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की वर्किंग ऑफ आयसी इंजिन तर त्याच्यामध्ये वर्किंग तुम्हाला माहित असेल आणि हे कंपोनेंट्स जिथे दिसत आहेत ते देखील तुम्हाला माहित असते ओके तर सगळ्यात पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट आपल्याला समजून घ्यायला लागेल लागेल तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन कन्सेप्ट माहित असणं गरजेचं आहे एकतर आहे आपला स्वेप्ट व्हॉल्युम आणि दुसरा आहे कन्सेप्ट म्हणजे की क्लिअरन्स व्हॉल्यूम स्वेप्ट व्हॉल्यूम म्हणजे काय ते सगळ्यात पहिल्यांदा समजून घ्या हे टीडीसी तुम्हाला माहित आहे आणि बीडीसी माहित माहिती आहे टॉप डेड सेंटर बॉटम डेड सेंटर की ज्याची लाईन समथिंग इथे आहे बरोबर आणि बॉटम डेड ची आहे म्हणजे पिस्टन या, या, या पोर्शन मध्येच वरखाली होणार आहे टीडीसीच्या वरती ही पिस्टन जाणार नाही ठीक आहे तर हा जो स्पेस आहे टीडीसी पासूनचा बीडीसी पर्यंतचा तर तो त्या व्हॉल्युमला आपण म्हणतो स्विफ्ट व्हॉल्यूम आणि त्या स्विफ्ट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो व्ही एस ने त्याला डिनोट केलं जातं सो व्ही एस इज इक्वल टू फाय बाय फोर इंटू डी स्क्वेअर इंटू एल हा फॉर्म्युला आहे त्याचा की ज्याच्यामध्ये डी म्हणजे बोर असतो एल म्हणजे स्ट्रोक बोर म्हणजे काय की सिम्पली हे जे सिलेंडर आहे सिलेंड हा जो सिलेंडर आहे या सिलेंडर मधला जो सिलेंडरचं डायमीटर आहे डायमीटर डी तर डायमीटर म्हणजेच बोर आणि स्ट्रोक म्हणजे पिस्टनची जी मुवमेंट आहे टीडीसी पासून बीडीसी पर्यंत त्या डिस्टन्सला आपण स्ट्रोक म्हणतो किंवा त्याला एल ए डिनोट केलं जात चला आता तुम्हाला स्विफ्ट व्हॉल्यूम समजला आता क्लिअरन्स व्हॉल्यूम समजून घ्या ह्या टीडीसीच्या वरती टीडीसी तर टीडीसी दिसतोय या टीडीसीच्या वरती ते ह्या सिलेंडर हेड पर्यंत जो व्हॉल्यूम आहे त्याला आपण क्लिअरन्स म्हणतो इथे लिहिले बघा क्लिअरन्स व्हॉल्यूम याच्यामध्ये कंबशन होत असतं आणि क्लिअरन्स व्हॉल्यूम मध्ये पिस्टन जात नसते तो पोर्शन मोकळाच असतो आणि त्याच्यामध्ये कंबशन होतं जेव्हा स्पार्क प्लग थ्रू स्पार्क जनरेट होतो त्यावेळेस तुम्हाला क्लिअरन्स व्हॉल्यूम समजला स्विफ्ट व्हॉल्यूम समजला आता आपल्याला समजून घ्यायचं आहे डिस्प्लेसमेंट या डिस्प्लेसमेंटलाच या ठिकाणी म्हटलं जातं इंजिन कॅपॅसिटी ठीक आहे तर हा एक सिलेंडर आहे आपल्याकडं हवाला ठीक ठीके समजा ह्याच्या जो स्वेप्ट वॉल्यूम आहे तो है 100cc. गया, 100cc आहे हंड्रेड सी सी हायपोथेटिकली समजून घ्या हंड्रेड सी सी आहे आणि असं एक कारचं इंजिन आहे की त्या कारच्या इंजिन मध्ये चार सिलेंडर आहे चार सिलेंडर तर डिस्प्लेसमेंट काढण्यासाठी त्या इंजिनची आपल्याला प्रत्येक सिलेंडरचा स्वेप्ट व्हॉल्यूम टू नंबर ऑफ सिलेंडर करावा लागेल त्यानंतर आपल्याला भेटेल डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट इंजिन मग आता यामध्ये स्वेप्ट वॉल्यूम प्रत्येक एका सिलेंडरचा किती आहे हंड्रेड सी सी आणि टोटल नंबर ऑफ सिलेंडर चार आहेत म्हणजेच डिस्प्लेसमेंट झाली फोर हंड्रेड सी सी हायपोथेटिकली मी एक्झाम्पल घेतलेला आहे इथे किंवा आपण याला असं म्हणू शकतो की इंजिन कॅपॅसिटी त्या ठिकाणी चारशे सी झालेली आहे म्हणजेच की आपण म्हणू शकतो की कंबाईन काय कंबाईन स्विफ्ट वॉल्युम ऑफ ऑल सिलेंडर्स इज डिस्प्लेसमेंट ऑर इंजिन कॅपॅसिटी तर तुम्हाला तीन स्पेसिफिकेशन समजले एकतर त्यानंतर स्ट्रोक आणि त्यानंतर डिस्प्लेसमेंट प्लस तुम्हाला स्विफ्ट व्हॉल्यूम कळाला त्यानंतर क्लिअरन्स व्हॉल्यूम सुद्धा समजला स्पेसिफिकेशन आपण बघूयात की फ्युएल टाईप कोणत्या प्रकारचं इंधन किंवा फ्यूल या इंजिन मध्ये वापरला जाणार आहे त्याच्यावरून देखील स्पेसिफिकेशन होऊ शकतात जसं की आपलं पेट्रोल इंजिन असू शकतं त्यानंतर आपलं डिझेल इंजिन असू शकतं त्यानंतर सीएन सुद्धा असू किंवा हायब्रिड देखील असू शकत बरोबर तर ही नावं तुम्ही ऐकलेली असतील मेबी हायब्रिड नसेल ऐकलं तर हायब्रिड म्हणजे काय की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक मोटर देखील असते म्हणजे की बॅटरी थ्रू आणि त्या ठिकाणी जे इंजिन आहे ते देखील असतं दोन्ही मोडनी त्या ठिकाणी वेहिकल ऑपरेट होते सो त्याला हायब्रिड म्हटलं जात तर इंजिनचे जा स्पेसिफिकेशन बघताना टाइप ऑफ फ्यूल ते देखील पाहिलं जात त्यानंतर आपल्याला बघता येईल की टाईप ऑफ इंजिन याच्यामध्ये बेसिकली कूलिंग सिस्टीम वरनं एक सांगता येईल आपल्याला की इंजिन कोणत्या प्रकारचं आहे त्याच्यामध्ये एकतर आपण सांगू शकतो की एअर एअरकूल कंडिशन एअर कूल इंजिन किंवा त्या ठिकाणी दुसरं आहे वॉटर कूल्ड इंजिन एअर कूल्ड सिस्टीम कसं असतं की सिम्पली जो नॅचरल एअर फ्लो आहे त्या थ्रू इंजिन त्या ठिकाणी कूल होणार बाईक बघितलं so, असतं सो मोस्ट ऑफ द बाईक्स मध्ये एअर कूल्ड इंजिन त्या ठिकाणी असतं त्या इंजिनला फिन्स असतात असे जेव्हा तुम्ही एखादी बाईक बघा त्यावेळेस बघा त्या इंजिनला असे फिन्स असतील फिन्स ते फिन्स हे कुलिंग करण्यासाठीच असतात त्यानंतर वॉटर कूल सिस्टम असते इंजिन मध्ये तर ते मोस्टली म्हणजे मोठे व्हेकल्स आहेत जसं की कार झालं ट्रक झालं बस झालं तर सो त्या ठिकाणी वॉटर कूल जी सिस्टम आहे इंजिनची ती असू शकते सो so, आपण पाहतो इंजिन सिलेक्ट करताना की कुलिंग सिस्टम कोणत्या कुल प्रकारची लागणार आहे एअर कूड लागणार आहे का वॉटर कूड लागणार आहे त्यानंतर वर्किंग सायकल वरून देखील त्या ठिकाणी स्पेसिफिकेशन आपल्याला सांगता येऊ शकतं कसं तर एकतर फोर स्ट्रोक इंजिन असू शकतं आपलं किंवा टू स्ट्रोक इंजिन असू शकतं फोर स्ट्रोक इंजिन मध्ये त्या ठिकाणी चार स्ट्रोक नंतर ती सायकल कम्प्लीट होते आणि नंतर पुन्हा नवीन सायकल सुरू होते टू स्ट्रोक इंजिनमध्ये दोन स्ट्रोक मध्ये त्या ठिकाणी सायकल कंप्लीट होते आणि पुन्हा दोन स्ट्रोक स्ट्रोक नंतर पुन्हा नवीन सायकल त्या ठिकाणी सुरू होते तर यावरून देखील आपण जे स्पेसिफिकेशन आहे ते पाहू शकतो इंजिनचं त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सीआर म्हणजेच की कॉम्प्रेशन रेशो मग मक... आता थोड्या वेळ पूर्वी आपण स्वप्न वॉल्यूम पाहिला प्लस आपण क्लिअरन्स वॉल्यूम देखील पाहिला तर इथे हा फॉर्म्युला बघा फॉर्म्युला असं लिहिलेला आहे की आर to so, इज इक्वल टू टोटल व्हॉल्यूम पण टोटल व्हॉल्यूम मध्ये इथे व्हॉल्यूम पण टोटल व्हॉल्यूम म्हणजे काय की स्वेप्ट व्हॉल्युम प्लस क्लिअरन्स वॉल्यूम स्वेप्ट वॉल्यूम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम इथे वी टू हा क्लिअरन्स वॉल्यूम आहे वी वन हा स्वेप्ट वॉल्यूम आहे जेव्हा दोन्ही कंबाईन करेन तेव्हा तेव्हा आपला जो टोटल व्हॉल्यूम आहे सिलेंडरचा तो आपल्याला भेटेल म्हणजेच की व्ही वन प्लस व्ही टू टोटल व्हॉल्यूम भेटला आणि व्ही टू म्हणजेच की क्लिअरन्स वॉल्यूम म्हणजे सांगायला गेलं तर त्याचा फॉर्म्युला असा बनतो की स्वेप्ट व्हॉल्युम प्लस क्लिअरन्स व्हॉल्यूम डिवायडेड बाय क्लिअरन्स व्हॉल्यूम न्युमिरेटरला पाहिलं आपण तर या ठिकाणी टोटल व्हॉल्यूम क्रिएट होतो कारण की स्वेपट वॉल्यूम प्लस क्लिअरन्स वॉल्यूम म्हणजेच की काय टोटल व्हॉल्यूम डिवायडे बाय क्लिअरन्स व्हॉल्यूम तर अशा प्रकारे आपल्याला कॉम्प्रेशन रेशो मेजर करता येतो तर जेवढा कॉम्प्रेशन रेशो हाय असेल त्या ठिकाणी तेवढीच थर्मल एफिशियन्सी चांगली असते किंवा वाढते त्या ऑटोमोबाईल इंजिन पण या ठिकाणी इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की तेवढ्याच हायर लेवलचं फ्युल त्या ठिकाणी त्या इंजिनला लागत असतं शक्यतो एट एस टू वन ते फोर्टीन एस टू वन अशा प्रकारचा रेशो असत पाहायला मिळतात वेकल uh, ॲटोमोबाईल इंजिन्समध्ये ह्याच्यापेक्षा आपण हायर असू शकतात त्यानंतर आहे की नंबर ऑफ सिलेंडर्स हे देखील एक स्पेसिफिकेशन आहे इंजिनचं पाहायला गेलं तर जर शेजारचे जे डायग्राम बघत आहात आपण त्याच्यामध्ये बघा आठ सिलेंडर आहेत म्हणजे या ठिकाणी आठ पिस्टन्स आहेत हे एट इंजिन आहे हे सो इथे तुम्ही बघू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट पर्यंत तर फक्त एक सिलेंडरचं देखील इंजिन असू शकतं दोन चा असू शकतं तीन चा असू शकतं आणि इथं तुम्ही आठ पर्यंत पाहता तर नंबर ऑफ सिलेंडर्सवरती डिपेंड करतं की आ, इंजिन जेव्हा आपण सिलेक्ट करायला जातो त्यावेळेस नंबर ऑफ सिलेंडर्स हा देखील एक क्रायटेरिया किंवा स्पेसिफिकेशन पाहिलं जातं पुढचं सांगता येईल की आपल्याला नंबर ऑफ वॉल्स पर सिलेंडर आता जे वॉल्स आहेत आपण वर्किंग पाहिलं इंजिनचं जे आपण पाहिलं की एक आपल्याकडे इनलेट वॉल असतो आणि आउटलेट वॉल असतो इनलेट वॉल मधून त्या ठिकाणी जे फ्यूल आहे ते त्या ठिकाणी इंटेक करत असतं त्यानंतर एक्झॉस्ट जो शेवटचा स्ट्रोक नंतर होतो अनवॉन्टेड गॅसेस ते इंजिन मधून बाहेर पडतात तर हे वॉल्स आहेत ते वॉल्स प्रत्येक सिलेंडरला असतात बरोबर तर प्रत्येक सिलेंडरला किती बॉल्स आहेत यावर देखील डिपेंड त्या ठिकाणी करतो स्पेसिफिकेशन तर इथे बघा मी एक डायग्राम स्पेसिफिक या ठिकाणी तुमच्यासाठी इथे बघा हे हा एक सिलेंडर आहे की ज्याच्यामध्ये एक पिस्टन आहे इथे देखील एक सिलेंडर आहे आणि हा देखील एक सिलेंडर आहे ठीक आहे याच्यामध्ये तीन पिस्टन आहेत प्रत्येक सिलेंडरमध्ये तर प्रत्येक सिलेंडरला या ठिकाणी चार बॉल आहेत पहिला तर हा दुसरा हा आणि त्याच्या मागं दोन आहेत म्हणजे पर सिलेंडर या ठिकाणी फोर वॉल्स आहेत ठीके त्या ठिकाणी दोन पण असू शकतात तीन पण असू शकतात तर अशा प्रकारे नंबर ऑफ वॉल्स हे देखील एक स्पेसिफिकेशन आहे इंजिन त्यानंतरच स्पेसिफिकेशन आहे की फ्यूल सप्लाय सिस्टम एम पी एफ आय म्हणजेच की मल्टी पॉइंट फ्युल इंजेक्शन सिस्टम याच्यामध्ये कसं आहे की मल्टिपल प्लॉ मल्टिपल पॉइंट आहे फ्युल इंजेक्शन साठी बघा वन टू थ्री फोर म्हणजे इंजेक्टर्स आपले फोर आहेत तेच इकडे पाहायला गेलं जे की सिंगल पॉइंट फ्यूल इंजेक्शन सिस्टम आहे की ज्याच्यामध्ये फक्त एकच इंजेक्टर आहे इथे मल्टिपल आहेत तर हाच एक डिफरन्स आहे मोस्ट ऑफ दी कसा आहे की मॉडर्न जे व्हेकल्स आहेत इंजिन्स आहेत त्यांच्यामध्ये एम पी एफ आय सिस्टम्स असते आणि जे जुने जे व्हेकल्स आहेत त्याच्यामध्ये शक्यतो सिंगल पॉईंट इंजेक्शन सिस्टम आहे ती त्या ठिकाणी पाहायला मिळते मोस्ट ऑफ दी तुम्हाला एम पी एफ आय पाहायला मिळतात किंवा त्या ठिकाणी स्पेशलाइज असे इंजेक्शन सिस्टम देखील असू शकतात की ज्याला आपण पी जी एम फायदेखील म्हणतो म्हणजे की म्हणजेच की प्रोग्रॅम्ड फ्युल इंजेक्शन सिस्टम हे काही वेगळं नाहीये फक्त नेम थोडस डिफरन्स आहे असं म्हणता येईल तर एम पी एफ आय सिस्टममध्ये कसं असतं की एक इलेक्ट्रॉनिक युनिट असतं त्याच्या थ्रू या ठिकाणी किती अमाऊंटमध्ये फ्युल इंजेक्ट करायचं आहे सिलेंडरमध्ये वॉल थ्रू ते मेजर केलं जातं आणि याच्यामध्ये जा वे डिफरंट टाईप्स जे सेन्सर आहेत ते या ठिकाणी इन्व्हॉल्व असतात इथे बघू शकता तुम्ही फ्यूल टँक आहे फ्यूल पंप आहे फ्युएल फिल्टर आहे त्यानंतर फ्युएल रेल आहे त्या फ्युएल रेलमधून या ठिकाणी फ्यूल खाली जात जा आहे आणि किती अमाऊंटमध्ये त्या सिलेंडरमध्ये फ्यूल इंजेक्ट करायचं आहे त्याच्यासाठी सेन्सर्स आणि इलेक्ट्रॉनिक युनिट्स आहेत हे देखील स्पेसिफिकेशन पाहिलं जातं फ्युएल सप्लाय सिस्टम त्याच्यामध्ये कोणती आहे तर शक्यतो मॉडर्न इंजिन्स मध्ये एम पी एफ त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर आहे की मॅक्झिमम पॉवर आणि मॅक्झिमम टॉर्क तर हा ग्राफ तुम्ही पहा ह्याच्यामध्ये ना हा मॅक्झिमम पॉइंट आहे आणि हा ब्ल्यू लाईनचा हा मॅक्झिमम पॉइंट आहे ब्ल्यू लाईन टॉर्क आहे आणि जी रेड लाईन आहे ती पॉवरची त्या ठिकाणी लाईन किंवा किंवा रिप्रे रिप्रेझेंटेशन आपण म्हणू शकतो तर एक स्पेसिफिक पॉइंट आहे हे त्याच्या आधी एक्स एक्सिस वर स्पीड आहे आरपीएम आणि इकडे एक वाय एक्सिस ला टॉर्क आहे आणि इकडे पॉवर आहे याचा अर्थ असा आहे की इंजिनच जे स्पीड आहे ते स्पेसिफिक आरपीएम पर्यंत पोहोचलं जसं आपण इथं अंदाजे पाहूयात की समथिंग फायव्ह थाउजंडच्या दरम्यान पाच हजारच्या दरम्यान जर आरपीएम पोहोचला इंजिनचा इथे तर त्यावेळेस मॅक्झिमम पॉवर त्या ठिकाणी अचीव्ह होणार त्यानंतर जरी आरपीएम पुढे गेला इंजिनचा तर पॉवर वाढेल असं काही नाही उलट ती रेड्यूस होईल इथे बघा हे रेड्यूस होते ठीक आहे ह्याचं एक्झाम्पल देतो समजा एक इंजिन एक आहे एक्झाम्पल देऊन सांगतो की जे सिक्स थाउजंड आरपीएम आरपीएम वर त्या ठिकाणी रन होत आहे तर अशा वेळी ते जी, जी मॅक्झिमम आउटपुट पॉवर आहे ती समजा टू हंड्रेड एच पी ची आहे म्हणजेच की सिक्स सिक्स थाउजंड आर पी एम ला त्या ठिकाणी मॅक्झिमम आउटपुट टू हंड्रेड एच पी असणार आहे त्याच्या पुढे ती काय जाणार नाही तेच इथे ते सांगितलेले आहे या ग्राफमध्ये की हा मॅक्झिमम पॉवर या आर पी एम ला असणार आहे त्याच्या पुढे जर गेलं तर असं नाही होणार की आणखी वाढणार नाही ना उलट रेड्यूस देखील होऊ शकते सेम टॉर्क साठी आहे इथे टॉर्क बघा टॉर्कची या ठिकाणी जी टॉर्कच रिप्रेझेंटेशन बघा या ठिकाणी समथिंग थ्री थाउजंडच्या दरम्यान आर पी एम गेला की त्या ठिकाणी मॅक्झिमम टॉर्क अचीव्ह होणार तुम्ही त्या ठिकाणी आणखी स्पीड इंजिनची वाढवली तर टॉर्क वाढेल असं नाही तर रिड्यूस होईल म्हणजे एका स्पेसिफिक इंजिनची एक स्पेसिफिकच मॅक्झिमम आउटपुट पॉवर असणार तेवढंच त्याच्या ते पुढे नाही सेम तेवढंच टॉर्क असणार एक मॅक्झिमम लेवलपर्यंत पुढे नसना तर हा जो ग्राफ आहे त्याला आपण म्हणू शकतो मॅक्झिमम पॉवर आउटपुट अँड मॅक्झिमम टॉर्क टू द स्पीड ग्राफ म्हणजेच की सिम्पली याला परफॉर्मन्स ग्राफ देखील म्हटलं जातं की जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत इंजिनचे ते इंजिन मॅन्युफॅक्चरर्स त्या ठिकाणी हा परफॉर्मन्स ग्राफ देत असतात आणि जेव्हा तुम्ही एखाद्या वे ठिकाणी स्पेसिफिकेशन बघता त्या ठिकाणी तेव्हा मॅक्झिमम पॉवर आणि मॅक्झिमम टॉर्कचे जे व्हॅल्यूज uh, आहेत ते त्या देखील त्या ठिकाणी दिले जातात मी या ठिकाणी म्हणत आहे की इंजिनचं स्पीड इंजिनचं स्पीड म्हणजे काय इंजिनचं स्पीड म्हणजे जो आपला क्रँकशाफ्ट आहे आपल्याला थोडस वर जावं लागेल इथे आणि इथे पाहा तुम्ही हा जो या ठिकाणी जी मुवमेंट होता है, या ठिकाणी आपला जो क्रँक असतो त्या क्रँकची जी मुवमेंट होत आहे आरपीएम मध्ये ती आर पी एम म्हणजेच की इंजिनचं स्पीड असतं मॅक्झिमम पॉवर जी आहे इंजिनची ती बी एच पीमध्ये त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो आणि जे टॉर्क आहे ते न्यूटन मीटरमध्ये करतो बी एच पी म्हणजेच की ब्रेक हॉर्स पॉवर बाकी तुम्हाला मे बी बी एच पी आणि एच पीमध्ये जर कन्फ्युजन होत असेल तर त्याचा डिफरन्स एवढाच आहे की इंजिनच्या लेवलवरती जी पॉवर त्या ठिकाणी मेजर केली जाते ती बी एच पी मध्ये असते आणि नंतर इंजिन पासून जी व्हेकलच्या व्हील्सपर्यंत पोचते तर ती एच पी मध्ये कारण की जेव्हा इंजिन पासून व्हेकलपर्यंत पोचणार तेव्हा त्यामध्ये खूप सारे लॉसेस होणार जसे की मध्ये लॉसेस होणार त्यानंतर जे प्रोपेरल शाफ्ट वगैरे आहे त्या ठिकाणी देखील लॉसेस 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 होणार म्हणजे विथ मध्ये ओके तर हे काही स्पेसिफिकेशन्स होते ते तुम्हाला सांगायचे होते आणखी देखील डीपमध्ये तुम्ही तुमचं स्वतःच रिसर्च करून करू शकता आणि स्पेसिफिकेशन एक्झाम्पल एक्झाम मध्ये लिहू शकता या ठिकाणी आपल्या वर एम मॅथमॅटिक्स वनचा कोर्स देखील आहे एम वनचा पुणे युनिव्हर्सिटीचा सो तो एकदा चेकआउट करा असं म्हणू नका की एक महिना एंड सेमिस्टरला राहिलेला आहे तरी आत्ता घेऊन काय करू तर आत्ताच तुम्हाला घ्यावं लागेल कारण की एवढा कमी वेळेतच नेहमी अभ्यास करावा लागतो त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आणखी पुढे हा सब्जेक्ट पुन्हा एकदा त्या ठिकाणी अभ्यास त्याचा करायचा नसेल तर हा कोर्स तुम्ही चेकआउट केलाच पाहिजे या ठिकाणी तुम्हाला सगळ्या माहिती जी आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल लिंक एकदा चेकआउट करा ठीक आहे तर मग व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर तो देखील जॉईन करा आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये स्टार्ट अँड जस्ट डू इट व्हेरी ऑल द बेस्ट